देशात यंदा कांद्यांचं उत्पन्न कमी झाल्यानं किमतीमध्ये मोठी वाढ होतीये. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारनं कांद्यांच्या निर्यातीवर बंदी घातलीये. केंद्रीय वाणिज्य मंत्रालयानं या संदर्भात पत्रक जारी केलंय. कांद्याच्या निर्यातीचा निर्णय तात्काळ लागू केला गेल्याचं वाणिज्य मंत्रालयानं म्हटलंय. कांद्यांच्या वाढत्या दरावर नियंत्रण ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय. गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या दरात वाढ होत आहे. कांद्यांचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्रानं अनेक प्रयत्न केलेत, पण त्याला काही यश आलं नाही. त्यामुळे अखेर सरकारनं निर्यात बंदीचा निर्णय घेतलाय. भविष्यात कांद्यांचे दर आणखीन वाढू नयेत यासाठी रविवारी तातडीने हा निर्णय घेतल्याचं वाणिज्य मंत्रालयानं म्हटलं आहे. पाहूया त्याचबद्दल लालसगाव बाजार समितीचे अध्यक्ष जयदत्त होळकर काय म्हणताय. केंद्र शासनाने आज निर्यात बंदीचा निर्णय घेतलेला आहे. मागील सप्ताहामध्ये $850 करण्याचा निर्णय घेतला होता आणि या सप्ताहामध्ये निर्यात बंदीचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे. अत्यंत दुर्दैव असा हा निर्णय आहे. आपण जर बघितलं तर साधारणतः 3-3.5 हजारचे दर या ठिकाणी शेतकऱ्यांना मिळत होते आणि अशा पद्धतीमध्ये बऱ्याच वर्षानंतर शेतकऱ्यांच्या या कांद्याला बाजारभाव मिळत असताना हा एकदम निर्यात बंदीचा निर्णय घेतल्यामुळे याचा परिणाम या ठिकाणी बाजारभाव होऊ शकतो आणि शेतकऱ्यांना मोठ्या अशा आर्थिक अडचणीसुद्धा या निर्णयामुळे होऊ शकतात. साधारणतः बांगलादेश असेल, नेपाळ असेल किंवा गल्फमधील काही कंट्री असेल त्या ठिकाणी बऱ्यापैकी निर्यात ह्या कांद्याची होत होती आणि त्यामुळे बऱ्यापैकी बाजारभाव कांद्याला मिळत होते. साधारणतः 1 महिन्यानंतर नवीन कांदासुद्धा बाजारामध्ये येणार होता आणि त्यानंतर पुन्हा एकदा या कांद्याची बाजारभावाची परिस्थिती सामान्य होणार होती अशी माहितीसुद्धा केंद्रातील जे पथक दोनदा लासलगाव बाजार समितीमध्ये आले त्या पथकालासुद्धा या ठिकाणी ही संपूर्ण माहिती दिली होती. पण तरीसुद्धा या ठिकाणी आज रविवार असताना केंद्र शासनाने हा निर्यात बंदीचा निर्णय घेतलेला आहे. शेतकऱ्यांमध्ये मोठा असा रोष या निर्णयामुळे होणार आहे. ज्यावेळेस बाजारभाव पडतात त्यावेळेस कुठल्याही पद्धतीचा निर्णय त्या ठिकाणी केंद्र शासनाकडून होत नाही, परंतु बाजारभाव वाढल्यावर मात्र तत्काळ या संदर्भात निर्णय घेतले जातात. याचा मोठ्या प्रमाणावर रोष शेतकऱ्यांमध्ये निर्माण झालेला आहे.